नमस्कार, वेलकम टू रुचिरा। प्रेक्षक हो, नेहमी आपण रेसिपीबद्दल बोलत असतो। आज रेसिपी तर करणार आहोत, पण त्याचबरोबर सकस आहार किंवा हेल्दी डाएट याबद्दल आपण काहीसं बोलणार आहोत। म्हणजे कसं, लहान जेव्हा असतो किंवा आपलं वय लहान असतं तेव्हा खेळतो, बागडतो, मजा करतो आणि त्यावेळेला नकळत एवढा व्यायाम होऊन जातो की आपण जे काही खातो ते लगेच पचतं। पण एक ठराविक एज ग्रुप येतो, साधारण 25, आणि 25 झाल्यानंतर ऑफिसच्या चक्रा आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अडकले जातो, जबाबदाऱ्या वाढतात आणि या जबाबदाऱ्यांमधून आपल्या शरीराकडे आपली थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागतं आणि या दुर्लक्षाचं रूपांतर नॉर्मली कसं होतं की आजारांमध्ये, विकारांमध्ये आणि वेगवेगळ्या व्याधी आपल्याला सुरुवात होतात। तर ह्या सगळ्या टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, एक प्रकारे एक बॅलन्स डाएट क्रिएट करू शकतो। बॅलन्स डाएट म्हणजे काय, की साधारण 25 आपल्या जेवणामध्ये आपण स्प्रिंग व्हेजिटेबल, ज्या पालेभाज्या वगैरे आहेत, क्रंची व्हेजिटेबल्स आहेत, कॅरेट्स आहेत, कॅप्सिकम आहेत, अनियन, तर अशा प्रकारचे व्हेजिटेबल आपण जास्तीत जास्त वापरू शकतो। पिष्टमय पदार्थ किंवा जे प्रोटीन, हाय प्रोटीन आहेत ते कमी करायचे। दुसरी गोष्ट म्हणजे फॅट लेवल, ज्यामध्ये खूप ऑइली पदार्थ आहेत ते आपल्याला कमी करावे लागतील। पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपलं एक रेशो आहे, साधारण 20 वजनाच्या समतोल 1 पाण्याची गरज असते। म्हणजे साधारण 50 वजन असेल एखाद्या व्यक्तीचं तर त्याला साधारण 2.5 पाण्याची दिवसाला आवश्यकता असते। तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपलं आयुष्य नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे जगता येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत हसत राहा, टेन्शन घ्यायचं नाही। आणि कोणतंही टेन्शन न घेताच आपण आपल्या आजच्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करतो। इंटरनॅशनल ब्रेड आहेत, फ्रेंच ब्रेड। तर हे फ्रेंच ब्रेड बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, नक्कीच मैदा गरजेचं आहे ब्रेड बनवण्यासाठी। तर मैदा घेतलाय 700 ग्रॅम, त्यानंतर आपण यासाठी कंप्रेस ईस्ट किंवा फ्रेश ईस्ट घेतलाय, अराउंड 25 ग्रॅम आहे हे। नंतर बटर आहे, ते देखील 25 ग्रॅम, शुगर 20 ग्रॅम आणि सॉल्ट अकॉर्डिंग टू आपल्याला जशी गरज लागणार 10 ग्रॅम सॉल्ट घेतलं आहे आपण। आणि याचबरोबर मिक्स हब आहेत, इटालियन हब किंवा फ्रेंच हब आहेत या, तर या मिक्स हब घेतलेल्या आहेत। आणि काही स्टफ ब्रेड बनवणार आहोत, तर त्यामध्ये आपण जॅम वापरणार। तर जर जॅम घेतलेला आहे, काही फ्लार मी एका वाटीमध्ये काढून घेतलं कारण आपल्याला डस्टिंगला लागेल। तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आणि या रेसिपीमध्ये पाणी देखील महत्त्वाचं आहे, कारण ज्याप्रमाणे सगळे इन्ग्रेडियंट आपण घेतले आहेत, साधारण 700 ग्रॅम मैदा, तर आपल्याला 300 मिलिलिटर पाणी वापरायचं आहे त्यामध्ये। तर सुरुवात करूया। सर्वप्रथम काय करतो, एक स्पून घेतो मी, स्पून घेऊन जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो तर त्या प्रकारे करायचं आहे। आणि हे जे ईस्ट घेतलं आहे आपण, फ्रेश ईस्ट 25 ग्रॅम, तर ते क्रम्बल करून घेतो आहे, ते क्रम्बल करून घेणार। त्यानंतर साखर 20 ग्रॅम त्यामध्ये आणि पाणी। तर सुरुवातीला कमी पाणी टाकतोय मी, जस्ट आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे ईस्ट। आणि शुगर आपण टाकले कारण त्या ईस्टला, ईस्ट कसं आहे, एक बॅक्टेरिया आहे, लिव्हिंग थिंग आहे, मग त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण शुगर दिले, म्हणजे त्याचं अन्न, आणि हे ॲक्टिवेट होऊ दे। थंडीच्या वेळेला कसं, कधी कधी काय होतं की टेम्परेचर थंड असल्यामुळे थोडा वेळ लागतो ह्याला ॲक्टिवेशनसाठी, तर त्यावेळेला आपण थोडं वॉर्म वॉटर वापरू शकतो, गरमीमध्ये चांगल्या प्रकारे येतं। तर ईस्ट ॲक्टिवेशनचं, म्हणजे चांगला रिझल्ट येण्यासाठी अराउंड 25 to 35 degrees हा जो टेम्परेचर पिरियड आहे तो बेस्ट आहे। आणि त्यापेक्षा जास्त असेल तरी देखील ठीक आहे, पण 70 degreesच्या वरती ईस्ट थोडं डीॲक्टिवेट होतं, तेवढा त्याचा रिझल्ट चांगला येत नाही। आणि कमीत 10 degreesच्या खाली जर असेल थंडीमध्ये, तर मग काय होतं की तो तेव्हा देखील त्याची ग्रोथ आहे ती एवढी रॅपिडली होत नाही। तर आता साधारण आपल्या 5 वाट बघायची आहे हे होण्यासाठी ॲक्टिवेशन। तर साधारण 5 झाली आहेत, ॲक्टिवेशन सुरू झालं आहे। तर त्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करून घेतो आहे मी। नॉर्मली मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, असा जो प्लॅटफॉर्म असतो त्यावरती देखील आपण डो करू शकतो, पण सुरुवातीचा पूर्ण तो पिठाचा गोळा किंवा कणिक मळून येण्यासाठी मी ह्या अशा प्रकारे करतो आहे। पाण्याचं साधारण, ज्याप्रकारे मी बोललो होतो की 1/4 आपण 150 ml पाणी घेतो, तर हे साधारण 700 ग्रॅम आहे आणि मला थोडं हार्डनेस पाहिजे कारण फ्रेंच ब्रेड बनवणार आहे। तर आपण 300 ml पाणी घेणार आहोत। सुरुवातीला आधी ॲक्टिवेशनच्या वेळेला आपण टाकलं होतं थोडं,
दुसरी गोष्ट हे फ्रेंच रोल किंवा ब्रेकफास्ट रोल म्हणून ओळखले जातात, तर त्यामध्ये काही ठिकाणी रिचनेस वाढवण्यासाठी म्हणजे नॉर्मली फ्रान्समध्ये अंडी देखील टाकली जातात, तर डिपेंड जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अंडी वापरू शकता. पाण्याऐवजी दुधामध्ये जरी हे पीठ कणिक मळली तरी ते खूप एनरिच होतात. आता इथे मला अशी गरज नाही वाटली की दुधामध्ये करण्याची, पाण्यामध्ये देखील ते होतं. तर अशा प्रकारे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा का आपलं कणिक एकत्र आली की त्यानंतर मार्बल टॉपवरती, नंतर प्रोसेस इझी आहे, मार्बल टॉपवरती घ्यायचं. थोडं जे ड्राय फ्लावर आहे ते देखील घ्या त्यासोबत. नंतर त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि मैदा आहे प्लस आपण त्यामध्ये ईस्ट वापरलं आहे त्यामुळे इलास्टिसिटी डेव्हलप होत जाईल, ज्याला नीडिंग प्रकार म्हटला जातो. नीडिंगमध्ये हा जो पुढे मी एक प्रकार करतोय त्याला स्ट्रेचिंग म्हणतात. तर स्ट्रेचिंग करतोय तर पाहू शकता तुम्ही की पीठ सॉफ्ट होत चाललं आहे, कारण का ईस्ट त्याचं काम सुरू केलं आहे. ईस्टने साखर टाकलेली ॲक्टिवेट करण्यासाठी. कसं आहे प्रेक्षक, आपण 10 ग्रॅम मीठ तर घेतलं आहे पण ते मीठ सुरुवातीला टाकायचं नाही, कारण हेच की ईस्टचं जे काम आहे ते डिफिकल्ट केलं असतं, कारण बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरिया मिठाच्या संपर्कात आल्यानंतर त्याची ग्रोथ खुंटते. तर म्हणून आपण ईस्ट बरोबर मीठ वापरलं नाही. तर आता पाहू शकता चांगला स्मूथ डो झाला आहे, स्ट्रेच मी करतो आहे. तर जेवढा स्ट्रेच करणार तेवढा इलास्टिसिटी वाढते त्यातली आणि सॉफ्टनेस वाढला पाहिजे. तर साधारण अशा प्रकारचा डो रेडी होईल. आता आपल्याला काय करायचं, बटर घेतलं आपण, ते बटर चांगलं क्रीम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ईस्टचा जो ग्रोथ आहे ती कंट्रोलमध्ये आणायची आहे आणि हे सॉल्ट जे आपण घेतलेलं ते चांगलं क्रीमिंग करून घ्यायचं आहे त्यामध्येच, त्या बटरमध्ये. चांगल्या प्रकारे चांगलं ते फॅट काढून घ्यायचं त्याचं. पुन्हा एकदा त्याला चांगलं नीड करूया आपण. तर अशा प्रकारे आपल्याला असा हा कणकेचा गोळा मिळेल. आणि हा कणकेचा गोळा एका प्लेटमध्ये मी काढून घेतो आहे, त्यावरती अगदी चांगलं असं स्वच्छ असं एक डस्टर डॅम क्लॉथ तो घ्यायचा, तो ठेवून द्यायचा. आणि आता साधारण 15 मिनिटं फर्मेंटेशनच्या प्रोसेससाठी वेळ लागेल, तर थोडी विश्रांती, 15 मिनिटं आपल्याला फर्मेंटेशनसाठी थांबावं लागेल. तर प्रेक्षक, साधारण 15 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता तुम्ही छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे. तर एका ठिकाणी मी ट्रे घेतलं आहे, या ट्रेमध्ये आपण अरेंज करणार आहोत सगळे जे आपले ब्रेड वगैरे आहेत ते. थोडंसं त्याला ग्रीसिंग करून घेणार, अगदी थोडं, जास्त असं नाही. त्याचबरोबर आता ग्रीसिंग केल्यानंतर लगेच आपण सुरुवात करायची आहे आपल्या ओव्हनला प्रीहीट करायचं आहे. तर दोनशे डिग्रीला मी प्रीहीट करतो आहे, साधारण 20-25 मिनिटं मी ठेवलेले आहेत, कारण का 15 मिनिटं लागणार आहेत आपल्याला हे फ्रेंच रोल बेक करण्यासाठी. तर सुरुवातीला अगदी साधारण कुठेही आढळतो तर त्यातला प्रकार मी दाखवतो तुम्हाला, की ज्याला म्हटलं जातं ब्रेड रोल. आपल्याकडे जे लादी पाव बनतात ते काहीसे वेगळ्याप्रमाणे बनतात, त्यामध्ये फर्मेंटेशन जास्त केलं जातं. म्हणजे साधारण 1/2 किलोमध्ये हे ब्रेड रोल 16 बनतील, तर लादी पाव ओव्हर फर्मेंटेशनमुळे साधारण 32 बनतील एवढा प्रकार असतो. जेवढा जास्त वेळ त्याला फर्मेंटेशन ठेवणार तेवढे ते फुलतात, पण ते चांगले नाहीत. कारण कसं आहे, जास्त फर्मेंटेड पदार्थ खाणं चांगलं नाही, व्यवस्थित फर्मेंटेशन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, त्यासाठीच आपण सॉल्ट वापरलेलं त्यामध्ये. तर आता ब्रेड रोल पाहिलं तुम्ही की गोळा केला, चपातीचा गोळा करतो तसं प्रेस करतो आहे मी त्याला, आणि प्रेस करत करत त्याचा प्रेशर रिलीज करतो आहे. हा रिलीज करता करता त्याला छान असा स्मूथ असा आकार दिला. तर हा बेसिक ब्रेड रोल झाला. आणि ठराविक आकार सोडायचा, कारण का फर्मेंट होत जाणार. दुसरा एक ब्रेड बनतो ब्रेकफास्ट रोलमध्ये, त्याला म्हटलं जातं ब्रियॉश. तर ह्या ब्रियॉशला बनवण्याचं एक वेगळा प्रकार आहे. सेम वे राऊंड करून घेतला. राऊंड केल्यानंतर ह्या सुक्या फ्लावरमध्ये मी माझा जो तळवा आहे त्याच्या बाजूची जागा
एक करून घेतली आणि कॉर्नर पीस जो आहे या ब्रेडचा कॉर्नर डो आहे तो मी प्रेस करून घेतोय. आता हे झाल्यानंतर थोडं अजून एकदा फ्लारचं हे डिफरंट टाईप्स ऑफ ब्रेकफास्ट रोल आहेत. अजून रिच करण्यासाठी जसं मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही त्यामध्ये वापरू शकता, तर या प्रकारे त्या ब्रियोशचं आणि या प्रकारे बनवला तर तो ब्रियोश इथे ठेवला आपण. तर आता तिसरा प्रकार म्हणजे फ्रेंच रोल किंवा फ्रेंच ब्रेड म्हटलं जातं. तर डोला लांबडं असं पसरवून घेतलं मी, परत त्यामध्ये अशा प्रकारे आणि ज्या आपण मिक्स इटालियन हब घेतलेत त्या थोड्याशा टाकून घेतो मी. इटालियन किंवा फ्रेंच हब बेझिल आहे, यामध्ये ऑरेगनो आहेत, तर ते टाकून घेतले मी. चांगलं त्याला स्प्रेड आउट केलं आहे थोड्या अजून प्रमाणात, कारण खूप आवडतात लोकांना. गार्लिक टाकू शकता, गार्लिक ब्रेड वगैरे आपण खातो. अशा प्रकारे त्याला रोल करायचं आहे. रोल केल्यानंतर अशा प्रकारे लांबडा होईल तो. त्यानंतर एक नाईफ घ्यायची, नाईफ घेऊन त्याच्या एजेस ज्या वरच्या बाजूला आहेत त्या कट डाऊन करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडं सुकं फ्लार जो आपण मैदा वापरला तोच डस्ट करायचा. छानसा लाल रंग येण्यासाठी एग वॉश वापरला जातो बऱ्याच ठिकाणी, पण आता आपण प्युअर व्हेज बनवतो त्यामुळे एग वॉश आपण वापरणार आहोत, एग वॉश यामध्ये वापरणार नाही. तर अशा प्रकारे हा फ्रेंच रोल झाला. नंतर बर्गर बन, वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर बन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर हे बर्गर बन कसे बनतात, याच डोपासून आपण बनवतो आहोत. सिम्पल ॲज इट इज आपण असा गोळा मळून घेतलेला, त्या गोळ्याला थोडंसं फ्लार फ्लारिंग करावं लागेल आपल्याला. फ्लारिंग केल्यानंतर थोडं त्याला लाटून घेतोय मी. जर तुम्हाला वाटल्यास त्यावरती तीळ वगैरे लावू शकता, तर तीळ लावताना एक टेक्निक वापरावी लागते, थोडं पाणी घ्यायचं. आता तीळ नाही, मी थोडा मिक्स हब वापरणार आहे. जर तुम्हाला सिसमे वाटले तर सिसमे वापरा, म्हणजे सफेद तीळ आहेत ते वापरू शकता, किंवा जर जिरा वाटलं तर जिरा देखील वापरू शकता. तर असं ओलसर करून घ्यायचं आणि त्यावरती ह्या ज्या मिक्स हब आहेत किंवा तुम्हाला जर तीळ आवडतील तर ते तीळ टाकून घ्यायचे. तर हे टाकून द्यायचे. यापुढे आपण एक पदार्थ बनवणार जो ब्रेडचा वेगळा प्रकार, त्याला म्हणतात क्रोझॉन. तर हा क्रोझॉन बनवण्यासाठी अजून वेगळी प्रोसिजर आहे. तर साधारण हात पुसून घेतो मी आणि तर ह्याचा अशा प्रकारे चांगला डो रोल आउट करून घेणार. पुन्हा थोडा स्ट्रेच करून घेतो मी आणि हा स्ट्रेच केल्यानंतर पुन्हा त्याला पुन्हा एकदा इथे घेतल्यानंतर त्याला 1/4 कापून घेणार आहे मी. 1/4 कापल्यानंतर त्याला ओपन करायचं अशा प्रकारे. थोडं फ्लार पुन्हा एकदा मला लागणार आहे. त्याला पुढे मागे स्ट्रेच केलं. जे बटर घेतलेलं आपण ते बटर या ब्रेडच्या मध्यभागी, म्हणजे जे डो आपण कणिक मळले त्याच्या मध्यभागी घेतलं. काहीसं जास्त प्रमाणातच आहे, कारण कसे ब्रेकफास्ट रोल आहेत थोडे रिच असतात. सकाळी सकाळी चांगला ब्रेकफास्ट असेल तर नक्कीच एनर्जी येते आणि लहान मुलांसाठी खूपच स्पेशल. तर नंतर बटर यामध्ये भरल्यानंतर म्हणजे एकंदरीत आपण ज्या प्रकारे घरी पराठा बनवतो त्यातलाच प्रकार आहे. ह्याला अशा प्रकारे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे रोल करायचं, एकदा मागे एकदा पुढे अशा प्रकारे. रोल केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला रोलिंग करायचं आहे, म्हणजे हा एक फोल्ड केला आपण, तो फोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड. थोडं फ्लार आणि हे फ्लार घेतल्यानंतर
चांगला रिझल्ट येण्यासाठी काय करू शकता की अशा प्रकारे केल्यानंतर त्याला साधारण एक तास किंवा दीड तास फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर लाटायला घ्यायचं, कारण का लेअर ज्या आहेत बटरच्या त्या आपल्यात क्रिएट झाल्या पाहिजे. खूप छान रिझल्ट येतो पण थोडा वेळ लागतो. आता आपल्याला हे क्विक एक स्नॅप घेतोय आपण की सगळ्या प्रकारचे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रेड आपण ट्राय करतोय. तर हे मागे पुढे मागे पुढे, तर अशा प्रकारे चांगलं आयताकृती लाटून घ्यायचं. नंतर काय करू शकतो आपण की हा जो आयत आहे व्यवस्थित ह्या पुन्हा आपण रोल आउट करून वापरू शकतो डो. आता हा जो प्रकार आहे क्रोझॉन्स, हा बनवण्यासाठी मी व्यवस्थित एक सिंपल अशा प्रकारे कट करतोय. आणि हा सरळ ठेवायचा आहे अशा प्रकारे. मधला भाग याचा जो आहे तो कापून घेतला. तो कापून घेतल्यानंतर थोडा स्प्रेड आउट करायचा आहे. स्प्रेड आउट केल्यानंतर एक स्पून लहानसा थोडा जॅम इथे स्टफ केला मी. स्टफ केल्यानंतर त्याला अशा प्रकारे स्टफ करायचं आहे. केल्यानंतर दाबून घ्यायचा चांगला व्यवस्थित. ह्या ज्या पुढच्या पाती आहेत त्या थोड्या मला लांबसर पाहिजेत. थोडं पाणी किंवा एक वॉश अशा प्रकारे घेऊन त्याला थोडं ओलसर करून घ्यायचं आहे. स्ट्रेच करायचं तर अशा प्रकारे हा एक क्रोझॉन्स झाला. तर या प्रकारे जे बाकी जे राहिले आहेत त्याचे देखील मी क्रोझॉन्स रोल आउट केले आहेत. आणि एक स्ट्रीप राहिलेली तर त्यामध्ये मिक्स हब ज्या होत्या त्या, थोडा हा जॅम जॅम टाकून त्याला अशा प्रकारे रोल केले. अशा प्रकारे हा जॅम रोल झाला. तर हा देखील इथे ठेवून घेतला. अजून एक प्रकार म्हणजे बऱ्याच ठिकाणी अरेबिक ठिकाणी अरेबिक क्युझिनमध्ये पिटा ब्रेड बनवला जातो. तर हा देखील एक इंटरनॅशनल ब्रेडचा प्रकार आहे. तर हा पिटा ब्रेड त्यामध्ये देखील आपण हर्ब्स टाकू शकतो वापरू शकतो जशा आवडीनुसार आपल्या. तो पिटा ब्रेड चांगला गोळा बनवून घ्यायचा. फ्लावर अगेन दोन्ही बाजूला चांगलं फ्लारिंग केल्यानंतर थोडासा नानसाच प्रकार आहे पिटा ब्रेड. हा अरेबिक क्युझिनमध्ये खूप वापरला जातो. शावरमा तर खूप फेमस आहे यातला. तसा रोल ऑन करून घेतलाय. गॅस ऑन करतोय मी, तवा चांगला तापू दे. थोडा हाय फ्लेमवरतीच बनवायचा आहे पिटा ब्रेड. म्हणजे पहा ना, आपण फ्रेंच ब्रेड बनवतो पण त्यातल्या उरलेल्या साहित्यापासून आपण वेगवेगळ्या व्हरायटी ट्राय करतोय. तर त्यातलीच ही पिटा ब्रेडची व्हरायटी. तर साधारण तवा गरम लागणार आहे. तर गरम झालाय तवा. ॲडिशनल जर फ्लावर असेल त्या ट्रेवरती आपण झटकू घेऊ शकतो. तर साधारण अशा प्रकारे पिटा ब्रेड होतो. दोन्ही बाजूला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. नंतर हाय फ्लेम करायचं आहे पूर्ण गॅस. तर अशा प्रकारे चांगला भाजला पाहिजे तो. की पाहू शकता प्रेक्षक की ज्या प्रकारे तो ब्रेड पिटा ब्रेड हा फुलतो आहे, ह्याचंच कारण आहे कसं की पॉकेट क्रिएट झाले पाहिजे. कारण हा सँडविच ब्रेड आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कबाब वगैरे स्टफ करून दिले जातात. तर अशा प्रकारे काहीसा रोटीचाच प्रकार आहे किंवा नानचा प्रकार आहे. खमीर की रोटी म्हटली जाते. प्रेक्षक हो, साधारण आपण हा ब्रेड करत असताना 15-20 मिनिटं झाली. आपला हा जो क्रोझॉन्सचा डो
किंवा ब्रेड रोल्स आहेत आपले वेगवेगळ्या प्रकारचे, ते तयार झालेले आहेत, फॉर्मेंट झालेले आहेत. आता याला बेकिंगला जाऊ दे. तर साधारण 15 मिनिटं, डिपेंड अवनचं पण कधी कधी टेम्परेचर वरी होऊ शकतं, तर 200 डिग्रीमध्ये 10 ते 15 मिनिटात हे चांगले बेक होऊन येतील. अजून इनरिच करायचं आहे तर एक वॉश वरती चांगला केला तर अजून रंग छान येतो त्याचा. पण आता प्युअर वेज करतो आहे आपण प्युअरली, तर हे ॲज इट इज ओव्हनमध्ये जातील. तर 200 डिग्रीवरती साधारण 15 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे, 10 ते 15 मिनिटं. तर थोडी वाट पाहावी लागेल, पण नक्कीच छान असे खरपूस भाजलेले ब्रेड बाहेर येतील. 15 मिनिटं थांबूया. तर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की पिटा ब्रेड, पिटा पॉकेट म्हटलं जातं, वेगवेगळे सलॅड किंवा त्यामध्ये कबाब स्टफ करून खाल्ले जातात, त्याचं रिझन हे असं आहे की अशा प्रकारे पॉकेट्स क्रिएट होतात पिठामध्ये. तर वेगवेगळे सलॅड कबाब वगैरे त्यामध्ये ठेवायचं, असा वेगळं कचुंबर सलॅड वगैरे ठेवायचं, आणि हे अशा प्रकारे खाऊ शकता, एन्जॉय करू शकता तुम्ही. मुलांना खूप आवडतात, खूप फेमस आहेत आता हे अशा प्रकारचे ब्रेड. काहीसा पिझ्झा बेस अशाच प्रकारे बनतो, थोडा फरक आहे फक्त. तर अशा प्रकारे पिठा ब्रेड तर बनवले आपण. हा एक काहीसा गमतीशीर जो उरलेला डो आहे त्यापासून बनवूया. सिंपल असं केलं म्हणजे तुम्हाला समजलं ना की वेण्या ज्या प्रकारे महिला बांधतात त्या प्रकारचा हा एक वेगळा शेप हा आपण बेकिंगला टाकणार आहोत. तर प्रेक्षक हो, ज्या प्रकारे पिटा ब्रेड बनवला त्या प्रकारे आपले इतरही ब्रेड ओव्हनमध्ये गेले आहेत. 15 मिनिटं झालेली आहेत, आपले ब्रेड काढून घेऊया ओव्हनमधून. मला त्यासाठी ओव्हन ग्लव्ज लागतील. ओव्हनमधून आपण ब्रेड काढून घेऊया. रिंग पण झाले आहेत वेळेवरती, ब्रेड आपले तयार आहेत. पहा वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रेड आपण बनवलेले. आता हे ॲज इट इज लगेच आपल्याला हे करता येणार नाहीत, आपल्याला ते थोडा वेळ कुलिंग रॅकवरती ठेवावं लागेल. तर कुलिंग रॅक हा या प्रकारची एक जाळी असते, त्यावरती गरम गरम हे ब्रेड काढून ठेवायचे. हा रेग्युलर ब्रेड रोल, ब्रियोश बन म्हणजे बर्गर बन किंवा ॲज इट इज तुम्ही वापरू शकता. क्रोझॉन्स आपण बनवलेले, हा जॅम रोल जो बनवलेला आपण, अगेन क्रोझॉन. नंतर हा जो फ्रेंच बकेट ब्रेड बनवला तो फ्रेंच बकेट. आणि हा एक मजेशीर ज्या प्रकारे महिला घरी वेणी बांधतात तर त्या प्रकारचा एक वेगळा शेप. तर साधारण हे झालेले आहेत, ट्रे मी बाजूला करून घेतो. घरी जेव्हा ट्राय कराल फ्रेश ईस्ट नसेल तर तुम्ही ड्राय ईस्ट वापरू शकता. फक्त काय, ज्या ठिकाणी आपल्याला 15 मिनिटं 20 मिनिटात रिझल्ट मिळतो त्या ठिकाणी तुम्हाला 1.5 ते 2 तास फॉर्मेंटेशनसाठी वाट पाहावी लागेल. आणि वॉर्म वॉटर थोडं वापरायचं म्हणजे लगेच ॲक्टिव्हिटी होईल. आता हे सगळे ब्रेड, इंटरनॅशनल ब्रेड, एका प्लेटमध्ये सजवून घेतो मी. तर प्रेक्षक, ज्या प्रकारे आपण पहिलं हे पिठा ब्रेड बनवले तर ते पिठा पॉकेट ब्रेड असे अरेंज करूया प्लेटमध्ये. नंतर हा जो बर्गर बन, तर हा बर्गर बन कापून देखील पाहू शकता की कशाप्रकारे झाला आहे. आणि पहा छान असं क्रस्टी ब्रेड आहे, आणि त्याला मस्त असं बटर लावून घेतलं थोडं. त्यानंतर त्यामध्ये थोडं जॅम आहे. ब्रेकफास्ट रोल आहेत, ब्रेकफास्टच्या वेळेला हे सगळं असतंच आपल्याकडे, तर ते जॅम लावून घेतलं. ब्रेड रोल ह्याचं देखील तसंच छान असे क्रस्टी आहे, अगेन थोडं बटर, थोडा जॅम त्यामध्ये. त्यानंतर हा ब्रियोश, नंतर ब्रेड रोल जो आपण जॅम त्यामध्ये हे केला आहे. क्रोझॉन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्रोझॉन्स. जॅम रोल बनवला आपण तर तो जॅम रोल देखील असा ठेवूया, तर तो देखील. त्यानंतर फ्रेंच बकेट, फ्रेंच बकेट ब्रेड बनवलेला तर तो फ्रेंच बकेट ब्रेड. आणि हा एक फनी असा एक नॉट बनवलेली जी वेणीसारखी दिसते,
अशा प्रकारचे। तर ओवरऑल ऑल टुगेदर आपलं ब्रेडचं इंटरनॅशनल ब्रेड किंवा फ्रेंच ब्रेडचं हे प्लॅटर तयार आहे। तर प्रेक्षक हो, नेहमी आपण कॅलरी नंतर हेल्दी फूड सकस आहार याबद्दल तर बोलतोच, पण याबरोबरच स्वच्छता देखील तेवढीच मर्यादित आहे। किचनमध्ये ज्याप्रकारे आपण स्वच्छ काम करतो किंवा आपल्या घरात कशी स्वच्छता ठेवतो, तसा त्याचप्रकारे आपला देश देखील आपण स्वच्छ ठेवला पाहिजे। बघा ना, बरेचशी जे लोक आहेत ते बाहेर जातात फिरायला वेगळ्या देशांमध्ये, आणि तिथली स्वच्छता पाहून नेहमी त्या देशाची तारीफ करतात की वा सुंदर दिसत आहे, खूप स्वच्छ आहे। आणि जेव्हा परत येतात तर त्यावेळेला ती स्वच्छतेची तारीफ तर करतात, पण तारीफ करता करता एखादा पदार्थ खातात, चॉकलेट खातात आणि त्या चॉकलेटचा रॅपर रस्त्यावरती टाकतात किंवा एखाद्या ठिकाणी स्प्लिट करतात म्हणजे थुकतात वगैरे। तर हे पहा की आपण दुसऱ्या देशांची तारीफ वगैरे करतो, मुळात आपण बदललं पाहिजे। आपण जेव्हा स्वच्छतेकडे स्वतःचं पावले वळवू तेव्हा नक्की आपला देश स्वच्छतेकडे जाईल। आणि स्वच्छता तुम्ही स्वतः पाळा, इतरांना देखील समजावं की स्वच्छतेचं काय महत्त्व आहे। आज ज्या रेसिपी केल्या पाहिलेच आपण कसं किचन स्वच्छ ठेवून नेहमी प्रयत्न करत असतो की तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपी दाखवायच्या, तर तुम्ही देखील अशा रेसिपी घरी ट्राय करू शकता अशाच प्रकारची स्वच्छता ठेवून। आणि आजच्या रेसिपी किंवा आता तुम्ही ज्या रेसिपी बघितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला लिहून कळवू शकता। आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030, आणि आमचा ईमेल ॲड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org। तर प्रेक्षक, अशाच वेगवेगळ्या मस्त अशा रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी, पण तोपर्यंत बाय।